अर्नाळा पोलीस ठाणे यांच्याकडून गावठी हातबट्टी उद्ध्वस्त करून लाखो रुपयांची गावठी दारू व दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचा नाश करण्यात आला. सदर ही संपूर्ण घटना 16/9/2018 रोजी अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील कळम गाव मिनी गोवा रिसॉर्ट रोड लगत असलेल्या मराठी शाळेच्या पाठीमागील खाडी किनारी तिवाराच्या झाडांमध्ये या ठिकाणी दुपारी 3 वाजून ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या दरम्यान छापा टाकला असता वरील अज्ञात आरोपी त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्याकरिता खाडी किनारी दलदल व झाडी झुडपांमध्ये गावठी हातबटीचे दारू बनवण्याचे लागणारे साहित्य मिळून आले म्हणून अर्नाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 245/246/247/248/2018 कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून गावठी दारू व गावठी दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य व मुद्देमाल 9,70,050 रुपयाचे जमा केले आहे. सदरची कारवाई ही अर्नाळा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार, पोलीस हवालदार दळवी, पोलीस हवालदार लोणकर, चंदन शिवे, सांगळे, भोये, मोरे, सोनवणे, कदम, दुबल, चव्हाण तसेच मेस्त्री यांनी केली आहे.